नमस्कार, प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक हिनाचो माय मोगाचो येवकार. पंचायत संचालयान आदेश काढून लेगीत कुठ्ठाळी पंचायतीन नव्यान घडयल्ले केशी पंचायतीक निधी दिवंक आशिल्ल्यान कसलीच विकासाची कामां करूंक मेळना. आदी दोनूय पंचायती मदीं बसका जावन निधी दिवपाचे मान्य करून लेगीत आतां कुठ्ठाळेचे सरपंच निधी दिवंक तयार ना अशी कागाळ केशीच्यो सरपंच मारिया कुलासो हांणी केली. केळशी पंचायत घडयल्यार 6 महिने जाले. पंचायत संचालनालयान केळशी पंचायतीक 1 वर्साचो निधी दिवंक आदेश लेगीत दिल्लो आनी आतां कुठ्ठाळचे सरपंच ताचेर तांकां कायदेशीर सल्लो घेवंक जाय अशें सांगता अशें केळशीचे सरपंच मारिया सोजकुलास हांणी सांगलें. आतां आमचें बायफकेट जालें, ऑलमोस्ट 6 मंथ जालें आनी आतां आमी हांगा येयले 2 महिने जाले. आमची केळशी पंचायत येयल्या अजून पासून आमकां फांडी येवंक ना. ऑलरेडी आमकां ऑर्डर येयल्ली, कुट्टाळी ऑर्डर येयली केळशी पंचायती फंड्स दिवचे म्हणून, पूण तिणी अजून पासून दिवना. तिणी रिजेक्ट केलो ऑर्डर आनी आपले लिगल एडवायस घेवपाक जाय म्हणटा. जाल्यार आतां फंड्स नासून आमी कशें हें करतली? इवन म्हाजे पंच जे आसा ते म्हाका डॅवलपमेंट करपाक लागून म्हाका म्हणटा, म्हणजे आपूण कशें डॅवलपमेंट करूं तुजे फंड ना जाल्यार. हांवें म्हळ्यार फंड्स आमकां दिवंक ना जाल्यार आनी हांव आनी कितें करतलें? हे आदी दोनूय पंचायतींची गट विकास अधिकारी सचीव आमदार आलिना साल्दान हांचे वांगडा बसका जाल्ली. तातूंत कुठ्ठाळ पंचायतीन निधी दिवंक तयारी दाखयिल्ली, ताचे उपरांत संचालनालयान ते खातीरचो आदेश लेगीत धाडलो. पूण आतां कुठ्ठाळचे सरपंच निधी दिवंक तयार ना आनी कायदेशीर सल्लो घेवंक जाय अशें म्हणटा अशें उपसरपंच सॅबी सुवारीस हांणी सांगलें. ती जाली न्हू एलॉंग वीथ आमचे लोकल एम एल ए आनी डायरेक्टर पंचायत, डेप्युटी डायरेक्टर पंचायत आनी डेप्युटी सरपंच, सरपंच बोथ विलेजीस आनी आमी जॉयंट डिसिजन घेतलें कितें एटलिस्ट 1 इयरचो फंड्स आमी रिलीज करया आनी एक्सेप्ट केले. दोनी सायडी पार्टीन दोनी एक्सेप्ट केले. एक्सेप्ट करून आतां ऑर्डर कोणाचे आयली, ऑर्डर आयली आमकां डायरेक्टर पंचायतीन ऑर्डर दिली तांकां रिलीज करून फंड्स तांच्या अकाउंटान आसा म्हणजे. आतां ती म्हणटा कितें, आमकां लिगल एडवायस घेवपाक जाय म्हणून ऑर्डर आयल्ली आसा. लिगल इट्स ऑल ही ऑर्डर एक्चुली लिगली आसा, पूण ती म्हणटा आनीक लिगल एडवायस घेवपाक जाय म्हणून नो प्रॉब्लम. हे विशीं पंचायत मंत्री माविन गुदीन हांकां विचारलें तेन्ना तांणी आपणा लागीं ते येवंक नात, ते आयिल्ले जाल्यार आपूण तांचो प्रस्न सोडयतलो आशिल्लो अशें सांगलें. देन दे शूड कम टू मी, दे आर नॉट कम टू मी. इफ दे हॅड कम टू मी आय वुड हॅव गिवन देम अ सोल्युशन. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार किरण बोरकार, वास्को. आयज सकाळीं फोंड्या जीव्हीएम सर्कला कडेन एके भरदा वचपी महाराष्ट्रांत नोंदणी जाल्ल्या इनोव्हा मोटारीन एका गंभीर पिडेस्ताक घेवन वचपी एम्ब्युलन्सीक धपको दिलो. एम्ब्युलन्सीन आशिल्ल्या पिडेस्ताक उपरांत दुसऱ्या एम्ब्युलन्सीन घालून बांबोळे पावयलो. खूब वेगान येवपी हे इनोव्हा मोटारीन आपणाले एम्ब्युलन्सीक धपको दिलो आनी वयल्यान एम्ब्युलन्स फास्ट आशिल्ली अशें ह्या महाराष्ट्रांतल्या मोटारीचो चालक सांगता अशें एम्ब्युलन्सीचो चालक दत्ता लक्ष्मण नायक हांणी सांगलें. पियसा कडल्यान हांव येतालो स्पिडीन, पेशंट सामको सिरियस आशिल्लो आनी सायरन आयली गाडी. ह्या सर्कला कडेन गाडी स्पीड येयली तेगेली आनी ती गाडी पळयली म्हाका तेणे कशी पळयल्या जाल्यार येता आसतना अकस्मात फुडें उबी जालो आनी डायरेक्ट गाडी हाडल्यान मारले सायरन मारलें आसतना आनी म्हाका सांगता वयल्यान कितें म्हणून तूं स्पिडीर आहा म्हणून वयल्यान आनी ते तुमकां ड्रायव्हर सायडीच्यान जर गाडयेर मात धपको मारता जाल्यार आमची गाडी परती जाता. पेशंट आसलो गाडयेन? पेशंट सिरियस आयली, पेशंट कॅन्सर पेशंट आयलो. तेका आमची दुसरी गाडी हाडली आनी शिफ्ट केलो. पेशंट ऑलरेडी गेलो, बांबोळे वचपाक गेलो. ओके. आतां भाडी घेवन येयली तुमी हेका प्रायवेट गाडी घेवन पॅसेंजर आयल्लो तो ते तेगेले पळय ते भाडेवाले ते थंय आसा तो एकलो ड्रायव्हर खूबर डॉक्युमेंटूय सारके ना ते कडेन आनी वयल्यान सांगपण सांगता वयल्यान. आदी एम्ब्युलन्स चुकीचे वटेन आयली म्हणपी शिंदे ह्या इनोव्हाच्या चालका लागी लायसन्स लेगीत नाशिल्ले. ते विशीं विचारले तेन्ना आपणाले पाकिट शेणला तातूंत ते आशिल्ले अशें ताणी सांगलें. मी काल मुंबईवरून येताना माझ्या काही मित्रांसोबत पिकनिकला आलो होतो इकडे फोंड्याला आणि ह्या सर्कलला मला नाव माहिती नाही या सर्कलचं काय ते. या सर्कलवरून मी टर्न मारत होतो की ॲम्ब्युलन्स रॉंग साईडने ओव्हरटेक करत होतो. जर ॲम्ब्युलन्सला पूर्णपणे राईटच्या त्या ॲम्ब्युलन्सने राईटने का ओव्हरटेक केला, ॲम्ब्युलन्सनी लेफ्ट साईडनी का ओव्हरटेक केला बरोबर, तर ॲम्ब्युलन्सवाला माझं नाव नाही करतोय तर ठीक आहे ॲक्सेप्ट आहे. कारण की पोलीस लोक बोलतात की ॲम्ब्युलन्सवाले सर राईट आहेत, मग मी पण एक कॉमन मॅन आहे. पण ॲम्ब्युलन्सवाल्याला राईट आहे, तो रॉंग साईडने सुद्धा जाऊ शकतो ना. ठीक आहे ना. हो, पण असं आम्ही ऐकलं की तुमच्याजवळ काही डॉक्युमेंट पण नाही आहे म्हणून. डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे, लायसन्स पण तुमचं नाही आहे म्हणून असं ऐकलं. माझ्याकडे पुरावा आहे, लायसन्स माझा आहे, माझं बाकी हरवलेलं आहे, माझी पर्स हरवलेलं आहे.
प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार स्वप्नील नायक फोणे. गोयच्या विद्यार्थी चळवळीन जांचो सक्रिय सहभाग आशिल्लो आणि त्या वेळार गोयांत रस्तो नाट्य ह्या प्रकाराची बुनयाद घालले वरिष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाय हांणी बरयल्ल्या रस्तो नाट्य द फर्स्ट थिएटर ह्या पुस्तकाचे विमोचन आयतार 6 तारखेर मडगांवार रवींद्र भवनाच्या ब्लॅक बॉक्सांत जातले. वरिष्ठ पत्रकार आश्विन तोंबट हे ह्या पुस्तकाचे विमोचन करतले. रवींद्र भवन मडगांवचे अध्यक्ष प्रशांत नायक हांणी शेनवारा मडगांवा पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ह्या वेळार रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष साईश पाडंदीकर आणि लेखक संदेश प्रभुदेसाय हजर आशिल्ले. संजना पब्लिकेशन हे गोयचे एक नावाजती पब्लिकेशन संस्था आणि रवींद्र भवन आम्ही जोडपालवान संदेश प्रभुदेसाय हांणी बरयल्ल्या रस्तो नाट्य द फर्स्ट थिएटर ह्या पुस्तकाचे विमोचन हांगा आयतार 7 तारखेक सांजचे 4 वरांचेर हांगा जातले रवींद्र भवनाच्या ब्लॅक बॉक्सात जातले. ह्या पुस्तकाचे विमोचन नामनेचे स्ट्रीट प्ले आर्टिस्ट ज्यांनी मुंबई भितर स्ट्रीट प्ले पथनाट्य नाट्याची बुनयाद घातली ते आनीक गोयच्या कितल्याशाच दैनिकांचे आणि मासिकांचे आदले संपादक गोमंतक टायम्स हेराल्ड द गोवा टुडे हांचे संपादक अश्विन तोंबट हांच्या हस्तुकी हे विमोचन जातले. स्वातंत्र्या पयली लेगीत पथनाट्याचो प्रकार देशांत आशिल्लो आणि नामनेच्या सिने कलाकारांनी ताजी बुन्याद घाली असे लेखक संदेश प्रभुदेसाय हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. दुर्दैवाची गजाल म्हळ्यार आयज पथनाट्याचो प्रकार फकत सर्ती पुरतो मर्यादित उरला अशी खंत ताणी ह्या वेळार उक्तायली. फाउंडर्स ऑफ दॅट स्ट्रीट थिएटर प्री इंडिपेंडन्स टाइम वेर दी म्हणजे नाव सांगल्यार आमकां अजाब दिसतले समथींग लायक पृथ्वीराज कपूर उत्पल दत्त पंडित रविशंकर ऋत्वीक घटक ही जी फिल्मांतली व्हडली व्हडली नांवां आमी आयकतात ते वेर दी फाउंडर्स ऑफ स्ट्रीट थिएटर इन इंडिया अशे तरेचे लोक आशिल्ले. आनी ताजे नंतर मागीर मुखार ती गेली म्हणजे बंद पडिल्ली बादल सरकारान परत सुरू केली अंगणमंचांतल्यान मागीर मुखार अंयशीच्या काळा भितर ती भारतभर सगळ्यांत फास्ट जाली. गोंयचे स्ट्रीट थिएटर प्रशांतान तुमकां सांगलां कशे तरेन डॅव्हलप जालें तें आनी आज हे स्ट्रीट थिएटर जे आसा ते प्रॅक्टिकली कॉम्पिटिशना भितर घुसपला. कॉम्पिटिशनाक वचून स्ट्रीट प्ले करप आनी घरा वचप असो तरेचो हे जाला ते लोकां मदें वचत ना. सो स्ट्रीट थिएटर इज ऑल्सो फ्रोझन टुडे नॉट ओन्ली हियर इन गोवा बट ऑल ओवर इंडिया. तुम्ही युट्यूबाचेर जर गेले जाय जाल्यार तुमकां स्ट्रीट प्ले म्हणून मारात आनी तुमकां सगळी कॉम्पिटिशनाची स्ट्रीट प्ले मेळटली. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकार मडगांव. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. विसा उपरांत परतून एक फाट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. गोंयचे सांस्कृतीक शार मडगांवांतली एक नामनेची जिती जिवी दायज संस्था म्हळ्यार गोमंतक विद्यानिकेतन. 1910 वर्सा स्थापन जाल्ले हे संस्थेन मडगांवच्या सांस्कृतीक दायजान म्हत्वाची भर घाल्या. दर वर्सा ही संस्था विंगड विंगड सांस्कृतीक तशेंच हेर कार्यावळीक घडोवन हाडटा. तातूंतली दर वर्सा लोक जाची उत्सुकतायेन वाट पळयतात अशी एक कार्यावळ ही संस्था घडोवन हाडटा ती म्हळ्यार विचारवेध व्याख्यानमाळ. ह्या व्याख्यानमाळेन देशातले नामनेचे व्याख्याते म्हत्वाच्या विशयांचेर आपणाले विचार उक्तायतात. फाटली 17 वर्सा संस्था ही व्याख्यानमाळ आयोजित करता. अंदूची ही 18वी व्याख्यानमाळ 10 ते 14 जानेवारी मदीं जातली आनी वर्सा प्रमाणेच ह्याय वर्सा देशातले कांय नामनेचे हस्ती हातूंत वांटो घेतले. संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेल्लेकार हांणी शुक्रारा घेतिल्ले पत्रकार परिशदेंत हे विशींची म्हायती दिली. दर वर्सा प्रमाण ह्या वर्साय विचारवेद व्याख्यानमाळेच्या दिसांनी ग्रंथ प्रदर्शनूय आसतलें. ह्या ग्रंथ प्रदर्शनाचे उक्तावण ह्या म्हयन्याच्या 8 तारखेर सकाळीं 10 वरांचेर जातलें आनी 14 तारखे मेरेन तें चलतलें. हें ग्रंथ प्रदर्शन सकाळची 9 ते रातचे 8 वरां मेरेन उक्तें आसतलें. दर वर्सा आमची संस्था एक वार्शीक ग्रंथ प्रदर्शन आनी त्या ग्रंथ प्रदर्शनाक जोडून एक 5 दिसांची विचारवेद व्याख्यानमाला आयोजीत करता. अंदू ह्या विचारवेद व्याख्यानमालेचें 18वें वर्स जावन आसा
आणि ग्रंथ प्रदर्शनान ह्या व्याख्यानमालाची सुरवात जातली सोमार 8 जानेवारीक एक बरे वाचक रत्नाकर नेवरेकर हे ह्या ग्रंथ प्रदर्शनाचे सोमार दीस उद्घाटन करतले. गोंयकारांक बरी बरी पुस्तकां वाचपाक मेळनात त्या खातीर आमच्या संस्थेन खूब वर्सां पयलीं ठरयलें की दर वर्सा आमचे व्याख्यानमालेक जोडून एक ग्रंथ प्रदर्शन करचे आनी सगळ्या वाचकांक पुस्तकां चाळपाक मेळची, सवलतींत ती विकती घेवपाक मेळटली. अंदूचे हे 18वे विचारवेद व्याख्यानमाळेंत वट्ट 5 व्याख्यानां आसतली. पयलें दत्ता गोविंद पै रायतुरकार यादस्तीक व्याख्यान, नामनेचे गांधी तत्वज्ञानाचे अभ्यासक तशेंच शास्त्रीय संगीताचे गायक रामदास भटकळ हे गांधी आनी भाषा ह्या विशयाचेर दितले. ह्या वर्साचे खाशेले आकर्षण म्हळ्यार ते गायक आशिल्ल्यान तांच्या गायनाची कार्यावळ संस्थेन आयोजीत केल्या. दुसऱ्या श्रीनिवास नायक यादस्तीक व्याख्यानाक नर्मदा बचाव आंदोलनाच्यो मेधा पाटकर हांचे लागीं गोंयचे पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकार संवाद सादतले. दत्तात्रय हिमाडी यादस्तीक व्याख्यानमाळेंत अतुल पेठे प्रायोगीक नाटक आनी जीवन ह्या विशयाचेर उलयतले. दामोदर कृष्ण वेर्लेकार यादस्तीक व्याख्यानमाळेंत दैनीक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे भारता मुखावेली अर्थीक आव्हानां हाचेर उलयतले. आनी निमण्या बाबुसो कामत यादस्तीक व्याख्यानमाळेंत नामनेचे अर्थतज्ञ आनी इन्फोसिसचे आदले संचालक मंडळाचे वांगडी मोहनदास पै हे परंपरीक व्यापारांत फाटाफूट ह्या विशयाचेर उलयतले. 5 व्याख्यानां आमच्या संस्थेच्या बाबा कार्य सभागृहांत जातली आनी ही व्याख्यानमाला आमची दर वर्सा प्रमाणेच अंदूय बी फोमेंटो हो ग्रूप हे करतलो. व्याख्यानाची वेळ जावन आसतली सांजचे 6 ते 8. आमच्या म्हत्वाच्या कार्यक्रमाचो लाभ जाता तितल्या रसिकांनी वाचकांनी घेवचो अशें संस्थेचो अध्यक्ष ह्या नात्यान हांव तुमकां सगळ्यांक करतां आनी तुमकां आतांच सुस्वागतम म्हणटा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकार, मडगांव. भारतान हवाई क्षेत्रान नेटान वाढ जाता. केंद्र सरकारान उडान येवजण जाहीर केल्ल्यान देशान नवे विमानतळ जावपाचे आसात. ते खातीर देशान विमान पायलटांची वाडटी मागणी आसा. ते खातीर मेनन एविएशन अकादमी हे संस्थेन अमेरिकेच्या किंग स्कूल हे विमान पायलट प्रशिक्षण दिवपी संस्थेच्या पालवान गोंयांत पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. गिरी म्हापशा जाल्ल्या हॉटेल ला मेन्शनच्या तळ मजल्यार ह्या अकॅडमीचे कार्यालय आसा. देशांत फुडल्या 5 वर्सांत लागींच 7,000 पायलटांची गरज आसा. इंडियन एअरलायन्साची तांच्या विमानाच्या ताफ्यांत फुडल्या वर्सांनी आनीक 900 विमानां वाडोवपाची येवजण आसा. तशेंच खासगी कंपनीय आपणाल्या ताफ्यांत नव्या विमानाचो आस्पाव करपाच्यो आसात. देखून पायलटांक मागणी आसतली. ते खातीर मेनन अकॅडमीन फकत 49,000 रुपयांत हो प्रशिक्षण कोर्स दिवपाचें थारायलां अशें मेनन ग्रूप ऑफ कंपनीचे अध्यक्ष दिनेश मेनन हांणी सांगलें. Menon Aviation Academy, in collaboration with King Schools, has started the private pilot course for the first time in India for just 49,000 rupees. The demand for pilots in India in the coming years is going to be about 7,000 because of the increase in number of aircrafts. All the airlines are bringing in aircraft and the Udaan scheme of the government is bringing lot of new small airports. Now in Goa, the new airport is coming up which will require at least about 1,000 people working. So the skilled laborers and pilots, engineers are in huge demand in India in the coming years. Menon Aviation Academy is offering various courses at very cost effective way. Please visit menonaviation.in. संस्थेन हे खातीर एक मोशन सिम्युलेटरूय बसयला आनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांक तो फ्लायट सिम्युलेटरांत बदलूंक सांगला. अकॅडमी दिता तसलो कोर्स भारतांत हेर खंयच्याच इंजिनियरींग कॉलेज दिना अशें मेनन हांणी फुडें सांगलें. दिस इज द मोशन सिम्युलेटर दॅट मेनन एविएशन मेड अबाउट 10 इयर्स बॅक फॉर द फर्स्ट टायम इन इंडिया. नाव वी आर आस्किंग द इंजिनियरींग स्टुडंट्स टू कन्वर्ट दिस इनटू अ फ्लायट सिम्युलेटर सो दॅट दे कॅन यूज सिंगल इंजन अँड मल्टी इंजन training, aircraft training. So we are giving a course exclusively which no engineering colleges in India is doing for motion simulator conversion. Prima khatir chalachitra patrakar Renuka Tagavkar, Mhapshen. हाली विद्यार्थ्यांमदी आत्महत्येचे प्रमाण खूप वाढला. तांचे मदी निर्शेवणी येता.
परिक्षेविषयी भिरांत आसता, ताका लागून तांचे मदीं मानसीक ताण निर्माण जाता. ते खातीर डॉ के व्ही हेडगेवार अकादमीच्या व्यक्तिमत्व आणि कुसर विकास केंद्रान विद्यार्थ्यां खातीर ह्या अकादमीत काउन्सिलिंग व समुपदेश दिवंक सुरवात केल्या, असे हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि हेडगेवार अकादमीचे संचालक सुभाष देसाय हांणी सांगले. शेनवारा घेतिल्ले पत्रकार परिषदेत ते उलयताले. ह्या वेळार हेडगेवार अकादमीचे समन्वयक तारानाथ गोवेकार आणि समुपदेशक सुषमा गावस, श्वेता देसाय आणि शैलेश कुळकर्णी हजर आशिल्ले. हालीसराक जायते समाजीक बदल घडटात, जायतीं स्थित्यंतरां जातात. हे खातीर विद्यार्थ्यांक कितें नवें दिवपाचें संस्थेन थारायलें. देखून जिमनॅस्टिक्स, पेंटींग, स्कल्पचर, वेदीक गणीत आनी संस्कृत ह्या चलतल्या वर्गा भायर समुपदेशनूय सुरू करपाचें थारायलें, अशें सुभाष देसाय हांणी सांगलें. सद्याक 34 विद्यार्थी हाचो लाव घेतात अशी म्हायती तांणी दिली. आमी असो विचार केला की इतकं जे प्रमाण हळूहळू वाढतंय समाजामध्ये, तर काही ना काहीतरी आपण त्याच्यावर उपाय केला पाहिजे. आणि म्हणून बाकीचे जे आपण काही कोर्सेस निवडले त्याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग हा एक प्राधान्यानं विषय निवडलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा याला नक्की चांगला रिस्पॉन्स मिळेल. अनेक विद्यार्थ्यांना आणि अनेक पालकांना जी हा चिंता भेडसावते सारखी, पालकांना सुद्धा टेन्शन आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना सुद्धा काउन्सिलिंग करण्याची गरज आहे असं मला वाटायला लागलं आहे. त्यामुळं अशा सगळ्या पालकांना, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं समुपदेशन करून, काउन्सिलिंग करून एक जो मोठा प्रश्न समाजामध्ये निर्माण होतो आहे त्यासंबंधी हेडगेवार अकॅडमी म्हणून आपण हा प्रयत्न चालवला आहे. यासंबंधी एक मुद्दाम सांगावं असं वाटतं की आपली जी फी आहे ती अगदी माफक प्रमाणात असेल. ज्यांना परवडेल त्यांनी द्यायची, ज्यांना परवडत नाही त्यांनी नाही दिली तरी चालेल, अशा प्रकारचा हा एक छोटासा वेगळा प्रकल्प आहे असं आपण म्हणूया. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार साईश उडेलकार, पणजी. गोय रान खात्यान येता त्या 13 आणि 14 जानेवारीक दुसरो सुकणी महोत्सव घडून हाडपाचे थारायला. ह्या महोत्सवाक गोय पर्यटन म्हामंडळ, इन्फोटेक कॉर्पोरेशन तशेंच हेर पर्यावरण मोगी बिगर सरकारी संस्थांचो पालव लाभला, अशी म्हायती गोय रान खात्याचे प्रधान वनपाल अजय सक्सेना हांणी पत्रकार परिषदेंत दिली. ह्या सुकणी महोत्सवांत सुकणी दर्शन, सुकणी तज्ञां कडल्यान मार्गदर्शन, फोटे काडपाची सर्त आनी फोटे प्रदर्शन तशेंच थळाव्या महिला मंडळांनी तयार केल्ल्या वस्तूचें प्रदर्शन आनी विक्री हांचो आस्पाव आसतलो अशें सक्सेना हांणी सांगलें. ह्या महोत्सवांत 200 प्रतिनिधींक वांटेकार जावपाची संद मेळटली, तशेंच दर एकल्याक 3,500 रुपया प्रवेश शुल्क भरचें पडटलें. ते भायर गोंयांतल्या दर्यांतली सुकणी पळोवपा खातीर 1,000 रुपया चड भरचें पडटले अशेंय सक्सेना हांणी सांगलें. दीस इज टू ब्रीफ यू अबाउट आवर फोर्थ कमिंग द सेकेंड गोवा बर्ड फेस्टिवल which we are organizing at in South Goa and at Kotegaon Wildlife Sanctuary from 12th to 14th of January. The first one which was held in Bondla in November 2016 was not a grand success, but it was for a first time it was we were pretty happy with that. The response which we got, the delegates which came from various states, even from Punjab, somebody landed up in Goa for the first time just because of this festival. And we intend to make it like not like exactly annual, but like this time we have included oceanic birds to take people to show them what type of migratory birds are coming in the ocean side, because we have got a long coastline and the coasts are very rich in bird life. We have other marine life also, but bird life are more visible, easy to sight. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार साईश उडेलकार, पणजी. कासावलेच्या 3 राजांचे फेस्त शेनवारा सकाळी व्हडा दबाजान मनयले. संत फ्रांसिस झेवियर फेस्त उपरांचे हे एक महत्वाचे फेस्त. कासावली, आरोशी आणि कुएली हांचे हे 3 राजा असतात. ते घोड्यावयल्यान फेस्ताच्या सुवातेर येतात आणि उपरांत मी सतकीस ते परते आपल्या गावांत वतात. ह्या वर्सा आपणाला भाचो एक राजा झाला. 1976 वर्सा आपूण आपणाल्या कुटुंबांतलो पयलो राजा जाल्लो. ताचे उपरांत ह्या घराब्यांतलो हो 16वो राजा अशें हांगाचे लेस्टर ग्रासियस हांणी सांगलें. ह्या फेस्ताक गांवकारांचें फेस्त अशेंय म्हणटात अशी म्हायती तांणी दिली.
biggest feast after St. Francis Xavier. We call it the Three Kings Feast. We have three kings. One is from Consalde, Mauro Cinquelli. This year, my nephew is one of the king from Consalde. In fact, this is the 16th king from our house. Starting with, I was the first one in 1976. The tradition lived on with all my cousins, their sons. And this feast is of the Gaonkars, we call it. And it's been celebrated with great pomp. The horses will go down after the mass, and then the celebration starts. And it's we in the village consider it as one of the biggest feasts in Goa. Wishing you a very happy feast. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार किरण बोरकार वास्को. इतल्या न्हयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9637909244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात